नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरू करण्यापूर्वी मी तुमची थोडी 2 मिनिटं घेणार आहे. मित्रांनो, आजचं बजेट किती जणांनी पाहिलं? कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्णपणे कॉशन दिला होता की बजेट कशाप्रमाणे काम करू शकतं. तुम्ही पाहिलं असेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आज व्हॉलिटिलिटी होती. अक्षरशः बँक निफ्टीने दोन्ही साईडला जवळपास 1000 पॉईंटची रॅली दाखवली. आणि हेच आम्ही सकाळी पाहत होतो की टीव्हीवर खूप साऱ्या न्यूज येत होत्या, बजेट किती चांगलं आहे काय. परंतु आम्ही अगदी सकाळी 11 वाजता एक अपडेट दिला होता की आज कोणीही थांबणार नाही आहे पॉझिटिव्हमध्ये, कारण वर मार्केट टिकेल असं आम्हाला वाटत नव्हतं, सस्टेनेबल असं वाटत नव्हतं. तुम्ही बाजूलाही पाहू शकता याच्यामध्ये की कशा प्रकारे आम्ही हा अपडेट दिला होता आणि अक्षरशः त्याप्रमाणे पडलं. खूप सारे लोक खुश झाले कारण त्यांना योग्य वेळी गायडन्स आला, त्यामुळे लोकांनी विनाकारण तेजी केली नाही. आमचा प्रयत्न तोच आहे की तुमचा ऍटलिस्ट पैसा वाचावा चुकीच्या ठिकाणी जाण्यापासून. आज बऱ्याच जणांनी ट्रेड नाही केला आणि मार्केट पाहिलं पूर्ण दिवस, यांचं खूप अभिनंदन करेल मी, कारण अशा लेवलला कंट्रोल ठेवणं पण खूप महत्वाची गोष्ट असते. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आजचा जो अपडेट आहे याच्यामध्ये 17,616 आजचं क्लोजिंग आहे. तुम्ही पाहिलं असेल की रोलर कोस्टा जवळपास मार्केटने दोन्ही साईडला सुपर डुपर जम्पिंग जपिंग केलेले आजच्या दिवशी, आणि इथे अशी कंडिशन झालेली आहे. आता याचा अर्थ उद्या काय होऊ शकतं, अजूनही मार्केटवर मी पूर्ण बेअरिश आहे. आधीही होतं तुम्हाला तर माहितीच आहे, अजूनही मला वाटतं मार्केट खाली येऊ शकतं. एक्सपायरीला पुन्हा एकदा धुमधडाका करणार का हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर याच्यामध्ये छोट्या टाइम फ्रेमला मी येतोय. याच्यामध्ये बघा की जोरदार सेलिंग आलेले, इथून थोडा बाउन्सबॅक घेतलेला आहे. 17,616 आजचं क्लोजिंग आहे. इनकेस जर मार्केट उद्या ओपनिंगला नॉर्मल बुलिश राहते तर 17,700 नॉर्मल त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ओके, आणि खाली क्विक 17,500 पाहिला आणि 17,400 हा दुसरा स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल. नॉर्मली मला असं वाटतं की थोडा पॉझिटिव्ह पुशबॅक देऊ शकतो आणि अल्टिमेट पडू शकतो, कारण डेटा पूर्णपणे अजूनही निगेटिव्ह आहे. ओके, याच्यानंतर थोडं बँक निफ्टीकडे येतो, नंतर पुन्हा एकदा चर्चा करायची मला. बँक निफ्टीमध्ये ह्या डेली कॅन्डल्स आहेत. डेली कॅन्डल्समध्ये तुम्ही पाहू शकता की ही गॅप पण ऑलरेडी फिल केली आहे. किती जोरदार प्रमाणामध्ये मार्केटने जवळपास 39,400 पासून जवळपास 42,000 पर्यंत एक मोठी रॅली दाखवली आज पूर्ण दिवसामध्ये. नक्कीच खूप साऱ्या लोकांनी ट्रेडमध्ये पैसेही कमवले, ज्यांना सकाळी आम्ही गाईडलाईन दिल्या होत्या त्याप्रमाणे. आता उद्या इंट्राडेला काय करायचंय याच्यासाठी बघूया ह्या लोअर टाइम फ्रेमला. मला असं वाटतं याच्यामध्ये की मार्केटने बऱ्यापैकी डाऊन दिलेला आहे, थोडा एक बाउन्सबॅक अपेक्षित आहे याच्यामध्ये. 39,500 आसपास सपोर्ट घेती बँक निफ्टी आत्ता. ओके, तर 40,500 आजचं क्लोजिंग आहे. उद्या इनकेस जर तो पॉझिटिव्ह ओपनिंग देतोय तर मला असं वाटतं इथपासून तो 40,700 ते 40,800 इथपर्यंत वरच्या लेवलला जाऊ शकतो. हायएस्ट लेवल जर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 41,000 वरती टिकेल असं मला अजून वाटत नाहीये. ओके, आणि इनकेस जर उद्या तो डाऊन साईडला ओपनिंग देतोय तर तुमच्यासाठी 40,400 ही क्विक लेवल असेल आणि तिथपासून तो तुम्हाला आणखीन डाऊन साईडला घेऊन जाईल. सकाळची सुरुवात मला वाटते थोडी पुन्हा तो कॉशन देईल, तो पुन्हा प्रीमियम खाईल. आज पूर्णपणे त्यांना प्रीमियम खायचे होते. तुम्ही पाहिलं असेल की दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणामध्ये रॅल्या दिल्या, त्यानंतर तो जवळपास क्लोजिंगला खूप मोठी दिली नाही ॲज कम्पेअर करता कालच्या क्लोजिंगच्या. तर मला तुम्हाला असं सांगायचं की सकाळ थोडी सावध, परंतु त्यानंतर ना रॅली मिळू शकते आपल्याला. आणि मोस्टली डेटा सांगतोय निगेटिव्ह. जसं आज सकाळी 11 वाजता मी जो टेलिग्रामला मेसेज दिला होता त्यासाठी टेलिग्राम फॉलो करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे, कारण हे तुम्हाला एखाद्या चुकीच्या ट्रेडपासून वाचवणार आहे माझी कमेंट. आणि मला हे समाधान आहे तुमच्यासाठी, कारण याच्यामुळे तुम्ही थांबला, कारण त्यावेळी नॉर्मली 90% पब्लिक पॉझिटिव्ह होतं सकाळी मार्केट पॉझिटिव्ह ओपन झाल्यावर. ओके, तर मी उद्याही सांगेल मार्केट जोरदार पडायची शक्यता आहे. जोपर्यंत 15,600 येणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये, लक्षात ठेवा. अजून 2,000 पॉईंट मला मार्केटमध्ये पाहिजेत. कधी येणार काय येणार हे तुमच्यामध्ये रोज तुमच्या मी चर्चा करत राहणार आहे. याच्यानंतर ना काही स्टॉक्सवर चर्चा करूया. कालचा जो BML होता आय थिंक त्याच्यामध्ये पण छान रॅली भेटली होती. आजचा पहिला स्टॉक आहे अमरा राजा बॅटरीज. अमरा राजामध्ये आम्हाला बऱ्याच दिवसामधून थोडा पॉझिटिव्ह बिलबॅक दिसतोय, पुलबॅक दिसतो याच्यामध्ये. 594 क्लोजिंग आहे. 596 वर तुम्हाला एंट्री
मिळेल ती एंट्री तुम्हाला 600 आणि 612 पर्यंत रॅली दाखवू शकते, परंतु तुमचं अनालिसिस पाहिजे. हा एकच स्टॉक आज मी तुम्हाला बाईंग साईडला देईल, कारण सध्या मी थोडा बुलिश नाहीये मार्केटवर आणि मला असं वाटतं की मार्केटमध्ये काही घडामोडी होऊ शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही बजेटवर पण व्हिडिओ बनवून येतोय. तर कमेंटेड करत राहावा बजेट म्हणून, जेवढा जास्त कमेंट तेवढा लवकर व्हिडिओ येईल, कारण बजेटचा आम्ही आता स्टडी करतोय नक्की काय इम्पॅक्ट होणार हे तुमच्यापर्यंत घेऊन यायचंय. याच्यानंतर पुढचा सेलिंगसाठी स्टॉक असेल नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. नजारामध्ये आम्हाला थोडा डाऊनफॉल येईल असं वाटतंय, 568 रुपयांचं क्लोजिंग याच्यामध्ये. मला असं वाटतंय की 567 खाली तुम्हाला सर्वप्रथम 555 आणि 540 पर्यंत तो रॅली दाखवेल, अगदी 520 पर्यंत येणाऱ्या दिवसामध्ये तो तुम्हाला डाऊनफॉल पर्यंत घेऊन जाईल. याच्यानंतरचा 3 नंबरचा स्टॉक आहे सेलिंगसाठीचा हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड. हिंदाल्कोमध्ये पण आम्हाला याच्यामध्ये थोडा पडताना दिसतोय आणि याच्यामध्ये थोडं सेलिंग प्रेशर तयार झालेलं आहे. कॉशियस राहावा की याच्यामध्ये मला असं वाटतं की आजचं जे क्लोजिंग आहे तुम्ही जर पाहायला गेला तर 467 रुपयाचं क्लोजिंग आहे, 467.85. मला असं वाटतंय की 465च्या खाली तुम्ही याच्यामध्ये बेरिश राहायचंय. ओके, तर मित्रांनो हे अशा प्रकारे स्टॉक्स होते, दोन सेल साईडला एक बाईंग साईडला, कारण सध्या बजेटचं काय रिॲक्शन आहे हेच लोकांना माहीत नाहीये. लोकांना फक्त वाटलं की टॅक्स स्लॅबमध्ये वाढ केली म्हणजे खूप चांगलं झालं. बजेट नुसतं टॅक्स स्लॅबमध्ये नाही आहे, इंडस्ट्री, कॉमन पब्लिक, शेतकरी यांना काहीतरी मिळणं गरजेचं आहे, तरच येणारं इन्फ्लेशन आहे त्याच्यावर आपण मात करू शकतो. हे डिटेलमध्ये मी काळजी घेऊन येईल तुमच्यापर्यंत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उद्याची कंडिशन काय शॉर्टमध्ये सांगायला गेलो तर पूर्णपणे अजूनही मार्केट निगेटिव्ह आहे. उद्याही जोरदार डाऊनफॉल पाहायला मिळू शकतो निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, आणि हे अपडेट मी टेलिग्रामला पण देईल वेळच्या वेळी. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवंय खाली कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि चॅनेल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विसरू नका. धन्यवाद.